पूर्ण झाले का काय अधिकाऱ्यांशी त्याबद्दल काय सांगता? मला विरोधकांचे जे ट्विट पाहिले की हसू येतं की इतके बालिशपणाचे ट्विट ते करतात. खरं तर ज्या गोडाऊनमध्ये ई व्ही एम मशीन ठेवलेले आहेत तिथं स्वतः या कविता द्विवेदी आहेत ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. सध्या टी व्हीवर एक बातमी व्हायरल होती आहे की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आले की कॅम्युनिकेशन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी ही केबल काढली होती, त्यामुळे टी व्ही युनिटवर डिस्प्ले होते, मात्र सर्व कॅमेरे सर्व डेटा त्या कालावधी चालू आहे आणि आता बटनची अडचण नाही. सर्व या होत्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी. यांनी स्वतः सांगितलं की तिथं इलेक्ट्रिक काहीतरी वायरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोड्या कालावधीसाठी दुरुस्तीसाठी त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले दिसू शकत नव्हते, पण कॅमेरे ॲक्टिव्ह फंक्शनमध्ये आहेत. मला सांगायचं आहे, विरोधकांनी ज्या पद्धतीचं ट्विट केलं आहे तर त्यांचा इतका आत्मविश्वास गेला आहे की आता ते सावलीला सुद्धा त्यांच्या घाबरायला लागले की काय असा प्रश्न पडतो. कारण की डिस्प्ले जरी दिसत नसला तरी पोलीस यंत्रणा आहे त्या ठिकाणी, तुमचे कार्यकर्ते आहेत, ई व्ही एम मशीन सीलबंद केलेले आहेत, ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी असताना तुम्हाला एवढं घाबरण्याची गरज काय? आणि कॅमेरे बाहेर डिस्प्लेला दिसत नाही पण आतमध्ये आहेत, त्याच्यामुळे आपला पराजय दिसतो आहे आणि आपण पराजय होणारच आहे हे देखील त्यांना माहिती आहे. पण त्याच्यासाठी अजून एक कारण त्यांना सापडलं आहे आणि ह्या कारणाच्या माध्यमातून ते विनाकारण अशा पद्धतीचे आरोप करतात, मला त्याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही. स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांनी समोर येऊन हे वक्तव्य आपल्या सगळं केलेलं आहे.